नमस्कार. प्रथमता ऐड भारत डॉट इन ली शुभेच्छा देतो. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक सुरू आहे आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ताकदीने या महापालिकेच्या निवडणुकीत उभे आहोत. गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जवळजवळ 1200 कोटीची कामं आम्ही या कोल्हापूर शहरामध्ये केली. गेल्या अनेक वर्ष थेट पाईपलाईनचा प्रश्न सुटला नव्हता आणि तो प्रश्न सोडवायचं काम केंद्रीय मंत्री कमलनाथ जी असतील, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या दोघांच्या माध्यमातून 425 कोटीची योजना आम्हाला मंजूर करता आली आणि प्रत्यक्ष आता थेट पाईपलाईनचं काम सुरू आहे. 104 KMT च्या बसेस आम्ही मंजूर करून घेतल्या. सामान्य माणसाला या KMT मध्ये बसून संपूर्ण शहरामध्ये प्रवास करता येईल. 55% शहर हे ड्रेनेजयुक्त आम्ही केलेलं आहे. अजून 85% ड्रेनेजची सुविधा देणे बाकी आहे. अशी असंख्य कामं, केशवराव भोसले नाट्यगृह असेल, किंबहुना शाहू महाराजांचं जन्मस्थळ असेल किंवा खासबाग मैदान असेल, या सगळ्याला निधी देण्याचं काम या ठिकाणी केलं. कोल्हापूरला जशी क्रीडा आणि शैक्षणिक परंपरा आहे, तशी कला आणि शैक्षणिक परंपरा आहे, तशी क्रीडाची परंपरा आहे. याचा विचार करून पश्चिम महाराष्ट्रातलं विभागीय क्रीडा संकुल या कोल्हापूरमध्ये आणण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं. 24 कोटी रुपये खर्च हे विभागीय क्रीडा संकुल आता क्रीडापटूंसाठी या ठिकाणी उभं आम्ही करू शकतो. अशा अनेक चांगली कामं, या शहराच्या विकासाला दिशा देणारी कामं आम्ही प्रामुख्याने गेल्या 5 वर्षामध्ये करू शकतो. महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्राच्या आराखड्याला चालना देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यात थोडा निधी देऊन हा आराखडा आम्ही तयार केला. आम्हाला अपेक्षा होती की आमचं सरकार आल्यानंतर 100% आराखड्याला आम्ही मान्यता देऊ, परंतु दुर्दैवानं आलेलं भाजप आणि शिवसेनेचं सरकार यांनी मात्र या तीर्थक्षेत्राचा समावेश केंद्राच्या यादीमध्ये कुठेही त्या ठिकाणी केलेला नाही, हे वास्तव आपल्यासमोर. अशा सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना पुढच्या 5 वर्षामध्ये आमचा फोकस ई गव्हर्नन्सवर असणार आहे. आज मोबाईलच्या एका ॲपवर जगातल्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकत असेल, तर आमच्या स्थानिक महापालिकेमध्ये आम्ही कचरा असेल, पाणी असेल किंवा लाईटची व्यवस्था असेल, घरफाळा असेल, पाणीपट्टी असेल, या सगळ्या बाबतीत आम्ही मोबाईलच्या ॲपद्वारे कारभार का करू शकत. आणि म्हणून आमचा फोकस हा पुढच्या काळामध्ये ई गव्हर्नन्सवर असणार आहे, ज्या माध्यमातून महापालिका लोकाभिमुख होईल आणि लोकांना महापालिका आपली वाटली पाहिजे असा आमचा मानस असतो. त्याचबरोबर काँग्रेसचे नगरसेवक तिथं निवडून येतील तिथं दर 6 महिन्याला आम्ही प्रभाग मीटिंग घेणार आहोत. जनतेनं त्या मीटिंगमध्ये यावं. जशी जनरल बॉडी महापालिकेची असतील तशी त्या प्रभागाची जनरल बॉडी होईल. लोकांनी आमच्या नगरसेवकाला प्रश्न विचारत अधिकारी तिथं उपस्थित असतील आणि गेल्या 6 महिन्यामध्ये नगरसेवक आणि नगरसेविकेने काय कामं केली याचा आराखडा तिथं सादर केला जाईल आणि त्याच्यावर चर्चाही त्या ठिकाणी केली जाईल. कारण की लोकाभिमुख कारभार आम्हाला करायचा आहे, जनतेला विश्वासात घेऊन आम्हाला कारभार त्या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर आमची सत्ता निश्चितपणे येणार याची खात्री आहे. आल्यानंतर सगळ्या 81 नगरसेवकांना निवडून आल्यानंतर पहिल्या 10 दिवसामध्ये आम्ही ट्रेनिंग देणार आहोत. यशदा ही नावाजलेली संस्था आपली महाराष्ट्र शासनाची, या संस्थेच्या माध्यमातून या सर्व 81 नगरसेवकांना नेमकी तुमची कामं काय आहेत, नेमकं या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे आणि कायद्याद्वारे तुम्हाला अधिकार कोणते आहेत. अनेकदा आम्ही जनरल बॉडीमध्ये बघतो की नगरसेवक प्रश्न मांडतात परंतु चुकीच्या पद्धतीने मांडतात आणि त्याचं उत्तर त्यांना अपेक्षित मिळत नाही. ह्या सगळ्याचं त्यांना एक ट्रेनिंग हे आम्ही यशदामध्ये सर्वच पार्टीच्या नगरसेवकांना 81 लोकांना त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. हा एक आमचा मानस या 5 वर्षातला आहे. कारण की नगरसेवक शेवटी त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करत असतो, त्यांना शहराचंही प्रतिनिधित्व करत पाहिजे ही भूमिका आमची असणार. थेट पाईपलाईन पुढच्या 2 वर्षात पूर्ण करणं आमचं ध्येय असणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृह अपुरं पडतंय, अजून 2500 किमान 2500 लोकांची बसण्याची कॅपॅसिटी असणारा आणखीन एक नाट्यगृह शाहू मिलच्या जागेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे. या कोल्हापूर शहराचं पर्यटनाला चालना आम्हाला देता येणं शक्य आहे तो देण्याचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या 6 महिन्यामध्ये या शहरातली महिला शौचालय ही कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होतील हा आमचा काँग्रेस पक्षाचा एक शब्द आहे. कारण की अनेक वर्ष याच्यावर चर्चा चालू होती परंतु हे पूर्ण होऊ शकलं नाही. या 6 महिन्यामध्ये आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल की पहिल्या 6 महिन्यात पहिलं काम या शहरामध्ये काय असेल, तर सार्वजनिक महिलांचे शौचालय ही पूर्ण करणं
हे आमचं पहिलं काम असणार आहे. सेफ सिटीच्या माध्यमातून या शहरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणं, सिग्नल्सची यंत्रणा कार्यान्वित करणं, ट्रॅफिक सुनियोजित करणं, मल्टी लेवल पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी करणं, जेणेकरून पार्किंगचा प्रॉब्लेम या शहरामध्ये हा असून उभा आहे त्याला आम्हाला कशा पद्धतीनं तोंड देत आहे याचा विचार करणं, अशा सगळ्या मूलभूत सुविधा या शहरामध्ये देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. परंतु एक हाती सत्ता या ठिकाणी मिळावी ही आमची अपेक्षा असणार आहे. आज विरोधी पक्षाची परिस्थिती बघितली, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, किमान 81 जागा हे दोन्ही पक्ष लढवत आहेत. भाजपसारखा देश पातळीवरचा पक्ष आज 81 उमेदवार उभा करू शकत नाही याच्यासारखं दुर्दैव कुठलं या ठिकाणी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता वर्षभरापूर्वी देशामध्ये एक वेगळी सत्ता आली, अच्छे दिनच्या नावाखाली लोकही त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने गेले, परंतु नेमके अच्छे दिन आले का हे आपण बघणं गरजेचे आहे. अच्छे दिन छोड दो, पुराने दिन लौटा दो अशी म्हणण्याची वेळ या महागाईच्या काळामध्ये त्या ठिकाणी आली. 65 रुपयाची तूर डाळ आता 220 रुपयावर त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. सामान्य माणसाला दिवाळी करावी का नाही करावी असा प्रश्न भाजपच्या सरकारमध्ये आलेला आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करता ज्या काँग्रेस पक्षानं सातत्यानं सामान्य माणसाला दिलासा दिला त्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण राहा. मी व्यक्तिगतरित्या जनतेला शब्द देतो की या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी माझे नगरसेवक आणि नगरसेविका कुठेही कमी पडणार नाहीत, यांची नैतिक जबाबदारी काम करतील याची जबाबदारी निश्चितपणे बंटी पाटील म्हणून माझी राहील हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला